झाला. छत्रपती शिवरायांची शिवजयंती कशी साजरी करावी आणि शाळेने कशी साजरी करावी, महाराष्ट्रातलं एक चांगलं आदर्श उदाहरण या संस्थेत बघायला मिळालं. खऱ्या शिवजयंतीचा मला आता पुस्तक दिलंय, खरा छत्रपती शिवाजी महाराज कोण. तसं पुढच्या वेळेस एक पुस्तक मिळावं की खरी आणि चांगली शिवजयंती कुठली. सादर करणारा हा कलावंताचा संच आणि गीत गायन आपल्या समोर संपन्न होईल. क्षेत्रातील आणि विविध पक्षाचे सन्माननीय पदाधिकारी अधिकारी आपण सर्वजण उपस्थित आणि अशा मोठ्या कार्यक्रमाला आपण सर्वजण एवढ्या बहुसंख्येनं बारू ताकदला पहिल्यांदा आशीर्वाद देण्यासाठी व नंतर सर्व जोडप्यांना या ठिकाणी आशीर्वाद देण्यासाठी आलो, त्याचप्रमाणे मला सुद्धा अशा एका चांगल्या कार्यक्रमाला या ठिकाणी सहभागी होता आलं. खूप खूप आपले धन्यवाद. आपण जन्मोत्सव नयोर विवाह समय पुर्यात सदा कृपया यायचं नाही. जगामध्ये आज सर्व ठिकाणी शिवछत्रपतींच्या जयंती साजरी होत आहेत, पण एक खरं सांगू का, छत्रपती आज स्वर्गातून बघत असतील ना तर जगातली सुंदर आणि सगळ्यात चांगली शिवजयंती कुठली असेल, प्रॅक्टिकल शिवजयंती कुठली असेल, तर ती बाळासाहेब ताकट यांची शिवजयंती. छत्रपती देखील आज तुझा अभिनंदन करत असतील. राहत राहिलं बाळासाहेब, आयुष्यात दुःख त्याच माणसाला येतात ज्यांच्यामध्ये हिंमत असते, ज्यांच्यामध्ये धमक असते. अरे जिजाऊ मातांचे तीन भाऊ, जिजाऊ मातांचे पिताश्री आमच्या देवगिरीच्या किल्ल्यामध्ये त्यांची निघृणपणे शस्त्र काढून हत्या करण्यात आली. जिजाऊ माता डगमगल्या नाहीत. खरं सांगू मला जास्त वेळ बोलायचं नाही, पुणे परगणा ज्यावेळेस
जिजाऊ मातांच्या हाती आला. त्यावेळेस शहाजीराजे हे निजामशाहीमध्ये होते आणि पुणे परगणा मुरार जगदेवाने पेचिराग केला आदिलशहाच्या सरदारांनी. तो पेचिराग नाही केला, अरे भोसल्यांचं कुलदैवत असलेली जी कवड्यांची माळ आहे, ती कवड्यांची माळ पार वाकडी घालून त्या कवड्याची माळ तिथं ठेवली. फाटलेल्या चपली म्हणजे वाहन तिथं घातले आणि सांगितलं की इथं आता कोणीही शेती करणार नाही, या भूमीकडे पाहायचं नाही. अरे आमची भूमी परती केली. जिजाऊ माता डगमगल्या नाहीत. स्वतःचे तीन भाऊ वडिलांची हत्या झाल्याच्या नंतर डगमगल्या नाहीत. वयाच्या 7व्या वर्षी जेव्हा पुणे परगणामध्ये छत्रपती बालशिवाला घेऊन राज्य चालवण्यासाठी स्वतः जिजाऊ महाराज होत्या, त्यावेळी पहिलं एक काम केलं, सोन्याचा नांगर बनवला आणि ज्या ठिकाणी मुरार जगदेवानी गाढवाचा नांगर फिरवला होता त्या ठिकाणी पहिला नांगर सोन्याचा चालविला आणि सांगितलं रयत जपायची असेल तर माझा शेतकरी जपला पाहिजे. बाळासाहेब ठाकरे तुम्ही शिव छत्रपतींचा एक गुण घेतलाय, तुम्ही रयत हा शब्द जो आहे सामान्य माणसं जी मोठी मोठी लग्न करून आत्महत्येला प्रवृत्त होतात आणि कर्ज करून त्या सगळ्या गोष्टी तुम्ही वाचवल्यात. जगातली सगळ्यात चांगली शिवजयंती सकारात्मक शिवजयंती साजरी करण्याचं भाग्य तुमच्या पाठीमागे आहे म्हणून तुम्ही दुःखाची पर्वा करू नका. मी एक सांगतो बाळासाहेब ठाकरे मला जात असताना मी तुम्हाला एक शुभेच्छा देईन. जर छत्रपती शिवराय जर आज असले असते ना रायगडावरती सदरेवरती बसले असते, माजलगावला पालखी आली असती, पालखी बाळासाहेब ताकट यांच्या घरी आली असती, पालखीमध्ये बाळासाहेब ताकट भोई घेऊन तुम्हाला गेले असते. ज्या पद्धतीने आजच्या काळामध्ये एखाद्या मंत्र्याला लालदिवा भेटतो तेवढं संरक्षण मिळतं त्या पद्धतीचा मान तुम्हाला मिळाला असता, भोई ती पालखी घेऊन त्या सदरेवरती रायगडाच्या गेली असती, स्वतः शिवा खाली उतरून आली असती आणि सोन्याचं कडं तुमच्या हातामध्ये घातली असतं. एवढं मोठं काम तुम्ही केलंय, सामान्य लोकांचा जीव वाचवण्याचं काम तुम्ही केलंय. माझ्या आजच्या ह्या प्रसंगी तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा आणि सर्वांना शिव जन्मोत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.